कोणी काही म्हटलं तरी मला फरक पडत नाही अमृता फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपल्याला मामी का म्हणतात यावर भाष्य करत ट्रोलरचा समाचार घेतलाय देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना मामो म्हणतात म्हणून मलाही मामी म्हणतात पण कोणी काही म्हटलं तरी मला फरक पडत नाही असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय शहाऐंशी कोटीचा भूखंड अवघ्या दोन कोटींना दिल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आरोप एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना एनआयटीचा शहाऐंशी कोटीचा भूखंड अवघ्या दोन कोटींना दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे मुख्यमंत्री असताना या निर्णयाची ऑर्डर काढली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे शिंदेच्या निर्णयानंतर कोर्टाने यावर ओढले आहेत त्यामुळे आज विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नितेश राणेंनी यांनी धमकी दिलखा नांदगावमधील निकालाला समोर मतदारांना धमकी दिल्याने चर्चेत आलेल्या कणकवली मधील नांदगाव ग्रामपंचायतीचा सा निकाल ही समोर आला आहे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये नितेश राणेचे समर्थक असलेल्या भाजपा पुरस्कृत सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला आहे चीनमध्ये मृतदेहांचे ढीग पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक चीनमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा लाखाच्या घरात केल्याचा अंदाज महामारी तज्ज्ञ व आरोग्य अर्थशास्त्री एरिक फिगल डिंग यांनी व्यक्त केला आहे तसेच त्यांनी रुग्णालयात मृतदेहांचे ढीग साचल्याचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट होत आहे ही महाराष्ट्रातील कामं आहेत कर्नाटक किंवा गुजरातची कामे नाहीत अजित पवारांचा फडणवीसांवर हल्ला बोल ही महाराष्ट्रातील कामं आहेत ही काही कर्नाटक किंवा गुजरातची कामं नाही असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे तसंच आम्ही अनेक सरकार बघितली मनोहर जोशी नारायण राणेंचं सरकार बघितलं देवेंद्रजी तुमचंही सरकार पाच वर्ष बघितलं सरकार येतात जातात तुमची पहिली टर्म आहे पण आमच्या सात सात टर्म झाल्या आहेत पण अशी मंजूर झालेली व्हाईट बुक झालेली कामं कधी थांबली नव्हती असा घनाघात अजित पवारांनी शेअर बाजारात चांगली सुरुवात सेन्सेक्स निफ्टीमध्ये तेजी आज शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली आहे सेन्सेक्स निफ्टी तेजीने उघडली शेअर बाजार उघडताना बीएसई सेन्सेक्सचा दोनशे एक्क्याण्णव पूर्णांक बेचाळीस अंकांच्या म्हणजे झिरो पूर्णांक सत्तेचाळीस टक्क्याचा वाढीसह एकसष्ट हजार नऊशे त्र्याण्णव पॉईंट एक्क्याहत्तरवर उघडला तर एनएसईचा निफ्टी एकोणपन्नास पॉईंट पंच्याऐंशी अंकांनी म्हणजे झिरो पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या वाढीसह अठरा हजार चारशे पस्तीस पॉईंट पंधरावर उघडला मुख्यमंत्री हे राज्यासाठी नाही तर चाळीस गद्दारांसाठी काम करत आहेत आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पद यांनी हे मिळवले असले तरी ते घटनाबाह्य पद त्यांनी बळकावले असल्याचे म्हटले आहे त्याचबरोबर हे सरकार राज्यासाठी काम करत नसून हे मुख्यमंत्री त्यांच्या चाळीस गद्दारांसाठी काम करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे आणि मेस्सी सह पाच खेळाडू या दुर्घटनेतून बचावले फिफा विश्वचषक दोन हजार बावीस जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा संघ आपल्या देशात परतला आहे येथे टीमचे खेळाडू छत्तीस वर्षानंतर सर्व देशवासीय आणि फुटबॉल चाहत्यांसोबत विजयाचा आनंद साजरा करत आहेत या दरम्यान अर्जेंटिनाचा संघ बसमध्ये ट्रॉफी घेऊन चाहत्यांसोबत रॅलीत सामील झाला या रॅली दरम्यान मोठी दुर्घटना टळी आणि मेसीसह पाच खेळाडू बचावले निवडणुकीचे हे निकाल उद्धव ठाकरेंसाठी डोळ्यात अंजन घालणारे दीपक केसरकर काल ग्रामपंचायती निवडणुकीचे निकाल आल्यानंतर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने होत हे स्पष्ट झालं आहे हे निकाल उद्धव ठाकरेंसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहेत आता त्यांनी समजून पुढील निर्णय घ्यावेत असं ता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांवर झालेल्या आरोपावर उपमुख्यमंत्र्यांचे उत्तर नको जयंत पाटील आक्रमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईक घेऊन बोलण्यास सुरुवात केली याला विरोधकांनी आक्षेप घेतला मुख्यमंत्र्यांवर झालेल्या आरोपावर उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर नको अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी घेतली आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील